नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्स गुलमला हिऊ। वाशिम जिल्ह्यात यंदा परतीच्या पावसाने सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मात्र महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वेळेवर वीज पुरवठा होत नसल्याने रब्बी हंगाम पुरता धोक्यात आला आहे। तर नादुरुस्त असलेले विद्युत रोहित्र लवकर मिळत नसल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना वेठीस धरल्या जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी जिल्ह्याच्या खासदार भावना गवळी यांनी आक्रमक भूमिका घेत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा शिवसेनास्थाईल समाचार घेऊन 24 तासात समस्या सोडवण्याचा अल्टिमेटम दिला। दरम्यान शेतकऱ्यांना उत्तट बोलणाऱ्या, फोन न उचलणाऱ्या आणि विद्युत रोहित्राचा फेल्युअर रिपोर्ट वेळेवर सादर न करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांची शाळाही यावेळी खासदार भावना गवळी यांनी घेतली। पाहूयात हा खास रिपोर्ट। पूर्ण ऑफिस भरून टाकेल तुम्हाला मी लाट सांगा लागू कारण आज ताई मी आता तिकडून आलो 25 तास उभे पुसून ना घ्यावं तिथं सोने लागली लागेल साहेब हे तुम्ही लिहून घ्या त्याच्या व्यतिरिक्त नाही का एक घंटा आगाऊ नाही झाला पाहिजे जे आता तुम्हाला काय सुविधा करायची काय करायचं हे तुमचं तुम्ही पाहा आता बाकी आता आम्ही याच्यावर तुम्हाला सांगू शकत नाही। म्हणजे आज तुमच्याकडे ट्रान्सफर आला की दुसऱ्या दिवशी तो दुरुस्त करून जोडला गेला पाहिजे ही व्यवस्था तुम्ही करायची आहे। आम्हाला तुम्ही आता मला म्हणजे आनंद नाही की एप्रिल म्हणजे कोणत्या महिन्यापासून ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पासून जे तुमचे हे आहे तर ते 88 जे काही दाखवलेलं आहे ते 2 महिन्याचं जरी असेल तर जास्तीत जास्त पेंडन्सी तुमची ही 8-10 दिवस असायला पाहिजे असायलाच नाही पाहिजे तुमची पेंडन्सी। दुसरा विषय करायला तुमचा तुम्ही काय करता माहिती का महासारखा आला की लगेच गरीबात बाजून आणता धार घेते 2-3 हजार रुपये देता त्या गावात हे होता कामा नाही आर्थिक प्रॉब्लेम धरले पाहिजे साहेब झाली माझ्या समोर झाली मी ऐकला घेणार नाही मी खात्या समोर सांगायला लागलो मी संयमी दिसत आहो आणि आगाऊ दिसत आहो स्पष्ट स्पष्ट तुम्हाला सांगा गोष्टी त्याची शिक्षण मी नाही शेतकऱ्यांना लुटण्याचं काम तुम्ही करू नका। तुमच्या बाकीच्या आमंत्रण वेळेला आम्ही तुम्हाला काही विचारत नाही साहेब तुमची तारीख चालू आहे म्हणता खास तुमची तारीख चालू आहे साहेब तुम्ही प्रिमायसेस इतकं सांगू नका मागच्या वर्षी रोज 50 हजार रुपये कोण नेत होता गोरीकर साहेबांच्या इथे कोण होते ती बाई काय करत होती हे काही सांगायची गरज नाही या वर्षी तुम्ही काही जास्त तुम्हाला आम्ही सस्पेंड करू बरं का हे असं सांगा तुम्ही नील बिटारे वरते किती किती घंटे ते सर तुम्ही आता सांगा आता तुमची तारीख किती चालू आहे तुम्ही 12 तारीख आजची तारीख किती आहे किती दिवस झाले कष्टकऱ्याने 8 दिवस त्याचं पीक राहिले का ते तुम्ही काय सुविधा करायची ते करा पाहिजे आपण करून बघा 24 घंटे ज्या आपण ट्रान्सफॉर्म भेटले पाहिजे आता चला आणि तुमच्या भेटीचं फक्त बॅलन्स शीट दाखवा चला आता भेटीचं तिथे चला इथे वाशिमला चला एक एक कुठल्याही ऑफिसला चला एका आज वाशिम येथील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत शिवसेनेचे आमचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि सगळ्या पदाधिकारी आणि माझी बैठक झाली। शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी ट्रान्सफॉर्मर मिळत नाही
लोड मिळत नाही, आमच्या मोटर जळून जात आहेत, अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्यात, आमच्या पदाधिकाऱ्यांकडे आल्यात आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही ही बैठक घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना बजावून सांगितलं की शेतकऱ्यांना जी जे ट्रान्सफॉर्मर मिळायला पाहिजेत त्याची जी दुरुस्ती आहे ती दुरुस्ती 24 तासामध्ये आपण केली पाहिजेत, म्हणजे ट्रान्सफॉर्मर जे जळालेलं आहे ते 24 तासामध्ये दुरुस्त करून शेतकऱ्याला परत दिला गेला पाहिजे आणि त्याचबरोबर ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करणारी जी काही एजन्सी आहेत त्या वाशिम जिल्ह्याच्या बाहेरच्या 2 एजन्सी आहेत, तर आमचं या ठिकाणी मागणी होती किंवा आम्ही या ठिकाणी चर्चा केली आणि त्या ठिकाणी सांगितलं की जे काही एजन्सीज आहेत त्या केवळ जिल्ह्यामधल्या असल्या पाहिजेत, ताबडतोब त्या एजन्सी बदलल्या पाहिजेत आणि या ठिकाणच्या एजन्सी जे युवक आहेत त्या युवकांच्या हाताला रोजगार आणि शेतकऱ्याला मिळणारी ताबडतोबची सेवा त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला देता येईल आणि म्हणून अशा अनेक तक्रारी ज्या होत्या, या व्यतिरिक्त तक्रारी आहे, सौर ऊर्जाच्या तक्रारी होत्या त्याच्या दुरुस्ती झाल्या नाही, ज्या कंपन्यांनी सौर ऊर्जाचे कनेक्शन दिले त्याच्या सुद्धा दुरुस्त्या झालेल्या नाहीत आणि शेतकऱ्यांची या समोर जाऊन अशी मागणी आहे की आम्हाला सौर ऊर्जेचं कनेक्शन द्यावं आणि तो निश्चितच विषय आदरणीय मुख्यमंत्री जे शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेत आहेत त्यांच्या कानावरती मी टाकणार आहे आणि त्यांच्याकडे मागणी करणार आहे, या खात्याचे मंत्री नितीनजी राऊत साहेब आहेत त्यांच्याही कानावर मी टाकणार आहे आणि सौर ऊर्जेचं कनेक्शन हे सरसगट शेतकऱ्यांनी द्यावं आणि MSEBचा लोड जो आहे तो डायव्हर्ट करावा, थोडासा त्याचा जो भाग आहे तो आपल्याला दुसऱ्या म्हणजे सौर ऊर्जेवरती टाकता येईल आणि म्हणून हे जे काही आंदोलन होतं हे आंदोलन या ठिकाणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधामधलं आहे, कारण नियोजन करणं हे या जिल्ह्यातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आहे, जे आहे त्याच्यामध्ये अत्यंत उत्कृष्टपणाने या ठिकाणी नियोजन करण्याची आवश्यकता आहे, ते जर केलं नाही तर या असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये शिवसेना निश्चितच आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, ही ताकीद या ठिकाणी या अधिकाऱ्यांना मी दिलेली आहे, आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि मला आशा आहे की ही सगळी यंत्रणा येत्या 3 दिवसामध्ये ते 5 दिवसामध्ये बदलेल ही अपेक्षा आम्ही या ठिकाणी करतो आणि शेतकऱ्याच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणाने आहे हाही विश्वास या ठिकाणी शेतकऱ्याला मी देऊ इच्छितो।